नमस्कार, वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 2 ऑक्टोबर 2014 पासून केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत युद्ध पातळीवरती विविध स्तरांवरती स्वच्छता कार्यांना प्रारंभ केलाय. आणि मग त्यापाठोपाठच राज्य सरकारने देखील स्वच्छतेची सप्तपदी या शीर्षकांतर्गत महाराष्ट्राच्या तळागाळात स्वच्छता मोहिमा हाती घेऊन महाराष्ट्र राज्याला स्वच्छ आणि निर्मळ बनवण्याचा जणू विडा सुचवलाय. मागच्या 1.5-2 वर्षात चित्र नक्कीच पालटतंय. जनतेकडनंही उत्तम प्रतिसाद लाभतोय आणि सहकार्य देखील लाभतंय. तेव्हा स्वच्छ महाराष्ट्र लवकरच घडणार यात वादच नाही. या वार्तापत्रात ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता कार्यांचा आम्ही आढावा घेणार आहोत. मात्र सर्वप्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ विद्यालयांना पुरस्कारानं गौरवलं जाणार. पुरस्कार पटकावण्यासाठी हँडवॉश स्टेशन असणं बंधनकारक. बीड जिल्ह्यामध्ये हगणदारी मुक्त मोहीम गतिमान करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं नातं जबाबदारीचं या उपक्रमाअंतर्गत सेल्फी विथ टॉयलेट मोहीम राबवणार. पालघर जिल्हा मार्च 2017 पर्यंत हगणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट. आणि धुळे महानगरपालिकेतर्फे धुळे शहरामध्ये राबवलं स्वच्छता अभियान. स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनांची धांदल उडाली आहे. जिल्हा स्तरावरती 48, राज्यस्तरावरती 40 तर राष्ट्रीय पातळीवरती 100 शाळांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. आहारापूर्वी हात धुण्यासाठी शाळेत हँडवॉश स्टेशन असणं आणि त्यातही 7 पातळ्यांमध्ये या हात धुण्याची प्रक्रिया हा पुरस्कारासाठी प्रमुख निकष असणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हात धुवा देईन ही संकल्पना राबवण्याचे निर्देश राज्य शासनानं दिले होते. तथापि अनेक शाळांमध्ये केवळ औपचारिक अंमलबजावणी करण्यात आली. पुरस्कार पटकावण्यासाठी मात्र हँडवॉश स्टेशन असणं बंधनकारक आहे. शासकीय आणि अनुदानास पात्र शाळांनाच नामांकन नोंदवता येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक आणि क्षमता विकास या 5 विभागांमध्ये 35 घटकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. 1 ते 31 जुलै या कालावधीमध्ये नामांकन पाठवायची अवधी होती. MHRDच्या संकेतस्थळावरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती मिस्ड कॉल दिल्यास त्या शाळांना प्रश्नावली उपलब्ध होणार होती. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरती 3 समित्या स्थापन केल्या असून गुणांचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना विविध रंगनिहाय श्रेणी दिली जाणार आहे. 35 पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या शाळांना लाल रंगाची तर 90 ते 100 गुण मिळवणाऱ्या शाळांना हिरव्या रंगाची श्रेणी असेल. 75 ते 89 गुण मिळवणाऱ्या शाळांना निळ्या आणि 74 गुण मिळवणाऱ्या शाळांना पिवळा तर 35 ते 40 गुण मिळणाऱ्या शाळांना नारंगी रंगाची श्रेणी असणार आहे. ग्रामीण भागातील 70% शाळा आणि शहरी भागातील 40% शाळांचा पुरस्कारासाठी विचार होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यस्तरावरील 7 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरती प्रश्न दैनंदिन जीवनाचा भाग बनावा आणि त्यांनी स्वच्छता पाळून आजाराला प्रतिबंध घालावा याच उद्देशानं 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन अर्थात ग्लोबल हँडवॉशिंग डे म्हणून साजरा होतो. विषाणू तसंच डायरियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणं हा देखील या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. धुळे महानगरपालिकेतर्फे नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. अस्वच्छ भागामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. शहरातील वर्जाई रोड, काझी प्लॉट, हाजीनगर, गफूरनगर, स्लॉटर हाऊस या वस्त्यांमध्ये अस्वच्छतेची समस्या गंभीर होती. त्यामुळेच या प्रभागामध्ये मोहीम राबवण्यात आली. इस्लाहुल बनात उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश पसरवला. यावेळी रस्त्याच्या दुभाजकाजवळ असलेला कचरा, गटारातील गाळ काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेमध्ये आयुक्त संगीता धायगुडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वच्छता विभागातर्फे मोहिमेसाठी झाडू, मास्क, पावडी आणि अन्य साहित्य पुरवण्यात आलं. कचरा उचलण्यासाठी JCBची मदत घेण्यात आली. 45 मिनिटं चाललेल्या या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. प्रभागात नियमित घंटागाडी येत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. काही नागरिकांनी वैयक्तिक शौचालयासाठी देण्यात येणारं अनुदान मिळालं नसल्याची देखील तक्रार आयुक्तांकडे केली. स्वच्छता विभागानं मोहिमेसाठी कचऱ्याची पुरेपूर व्यवस्था केली होती.
बीडमध्ये हगणदारी मुक्त मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं नातं जबाबदारीचं या उपक्रमांतर्गत सेल्फी विथ टॉयलेट ही अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच इतर विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी जवळच्या गरजू व्यक्तीला शौचालय बांधून देण्याची ही मोहीम आहे. मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा परिषद सीईओ नामदेव ननावरे यांनी दिली. मागच्या वर्षी समुदाय संचलित गाव पाणंदमुक्त कृती आराखडा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्य आणि केंद्र स्तरावरती दखल घेण्यात आली होती. या उपक्रमाअंतर्गत अवघ्या 2 महिन्यात गाव हगणदारीमुक्त कसं होऊ शकतं याचं रोल मॉडेल म्हणून बीड तालुक्यातील लोळत गावमध्ये यशस्वी असा प्रयोग राबवण्यात आला होता. त्याचीच पावती म्हणून सीईओ नामदेव ननावरे, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे डेप्युटी सीईओ मधुकर वासनिक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला होता. यंदा 79,000 शौचालयं बांधण्याचं लक्ष आहे. ते पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचं सीईओ ननावरे यांनी सांगितलं. जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांमध्ये मिळून 23,000 शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी यांना नातं जबाबदारीचं ही पुस्तिका दिली जात आहे. त्यात कर्मचाऱ्यांनी शौचालय नसलेल्या जवळच्या व्यक्तीला ते बांधून देत असल्याचं लेखी द्यायचं आहे. बांधलेल्या शौचालयासोबत सेल्फी काढून तो जिल्हा परिषदेकडे पाठवायचा आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याची ही संधी असल्याचं देखील ननावरे म्हणाले. या योजनेअंतर्गत बांधलेल्या शौचालयासाठी अनुदानही देय राहील. मात्र कोणी पदरमोड करून शौचालय बांधून देणार असतील तर त्यांची देखील दखल घेतली जाईल. पालघर जिल्हा मार्च 2017 पर्यंत हगणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटेकोर नियोजनासोबतच शिस्तबद्ध पद्धतीनं अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केलंय. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण लोकवस्त्यांमधील 85% आदिवासी वस्ती असून ग्रामीण भागातील समस्या वेगळ्याच आहेत. कुपोषण, बालमृत्यूंच्या प्रश्नांसोबत अधिकारी वर्गानं हगणदारी मुक्तीचा विषय गांभीर्यानं हाताळायला हवाय. गटविकास अधिकाऱ्यांनी फील्ड व्हिजिट आणि या कामांसाठी विशेष दौऱ्यांचं आयोजन करणं, विशेष ग्रामसभांचं आयोजन करणं, झालेल्या कामांचं ऑडिट करून घेणं तसंच सगळ्यांचा सहभाग करून घेतल्यास जिल्हा ठरलेल्या वेळेत हगणदारी मुक्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कामी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचं सहकार्य लाभेल असंही बांगर यांनी सांगितलं. मार्च 2017 पर्यंत संपूर्ण पालघर जिल्हा हगणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट जिल्हा परिषदेनं ठेवलं असून ते साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच सामाजिक आणि सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योगांमधील सीएसआर फंड, बचत गट, माध्यम आणि लोकसहभाग महत्वपूर्ण असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं. तलासरी तालुका हा हगणदारी मुक्त जाहीर होण्याच्या उंबरठ्यावरती असून जिल्ह्यातील इतर तालुके हे येत्या मार्च अखेरीस हगणदारी मुक्त करण्यासाठी 3 टप्प्यांचं नियोजन केल्याची माहिती चौधरी यांनी दिली. स्वच्छ पाणा, स्वच्छ घर, निर्मल आपलं पालघर हे घोषवाक्य जाहीर करण्यात आलं असून ते साध्य करण्यासाठी विविध स्तरांवरती प्रयत्न केले जात आहेत. हगणदारी मुक्त जिल्हा ही लोकचळवळ होण्यासाठी विद्यार्थी, माध्यम आणि इतर घटकांचा सहभाग करून घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. मंडळी, घनकचरा व्यवस्थापनामध्ये अनेक बाबींचा समावेश असतो. अनेक जणांची जणू शृंखलाच कचरा संकलन, वर्गीकरण, विल्हेवाट या प्रक्रियेमध्ये कार्यरत असते. त्यामध्ये कचरा वेचक एक महत्वाची भूमिका बजावत असतात. कचरा वेचकांचं काम हे खरोखरच जिकिरीचं असतं. त्यांना आरोग्यविषयक समस्या देखील भेडसावतात, मात्र त्यावरती मात करत अखंडपणे हे कचरा वेचक कचरा उचलून वर्गीकरणाचं जणू काम करत असतात. या कचरा वेचकांमध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आल्यात. त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा प्रकारचं कार्य त्या करतायत. ज्योतीजी, या वार्तापत्रामध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की घनकचऱ्या व्यवस्थापनामध्ये मदतकार ठरेल अशी एक काहीतरी नियमावली आली आहे नाही का, तर त्या संदर्भात काय सांगाल? ही नियमावली 2016 एप्रिलमध्ये प्रकाशित झालेली आहे. पहिली नियमावली ही 2000 साली आली होती, म्हणजे 16 वर्षांनी
गेले 4-5 वर्ष याच्यावर चरवित चरवण चालू होतं. अनेक ऑब्जेक्शन घेतली गेली होती आणि तरीही खूप उशीर झाला माझ्या मते ही नियमावली येण्याला. पण ह्या नियमावलीचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, कारण स्वच्छ भारत अभियान जे आहे त्याला एक पूरक अशी ही नियमावली आहे. कारण स्वच्छ भारत अभियान मध्ये पहिले संबंध वर्षभर जवळजवळ साफसफाई याबद्दलच जास्त बोलण्यात येत होतं, पण साफसफाई ही दुसरी पायरी आहे. पहिली पायरी कचरा वेगळा करायला पाहिजे. जोपर्यंत आपण कचरा वेगळा करत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करता येणार नाही, हे महत्वाचं आहे. मात्र आता आपण आतापर्यंत आपण सगळ्याच कार्यक्रमांमध्ये म्हणजे आम्ही सुद्धा कचरा वेगळा करा म्हणजे दोन भागात वेगळा करा असं म्हणतो. त्याच्याऐवजी आता याच्यात वेगळं सांगितलंय की कोरडा कचरा जो आहे तो आणखी म्हणजे ओला कचरा ही एक वेगळी बाब आहे. तो सगळा ज्याला बायोडिग्रेडेबल असं आपण म्हणू, ज्याचं खत करता येतं, ज्याचं बायोगॅस करता येतो असा कचरा. कोरडा कचरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता घरगुती वापरातला घातक कचरा सुद्धा वेगळा करण्यात आला. अच्छा. आणि यामध्ये म्हणजे जो रिसायकलेबल होतो तो एक कचरा वेगळा, आणि मग हा नेहमी घरातन जनरेट होणार नाही, निर्माण होणार नाही असा जो कचरा आहे त्यात काही घातक कचरा आहे. उदाहरणार्थ ट्यूबलाइट काही रोज फुटत नाही, बल्ब रोज फुटत नाही, किंवा ई वेस्ट आहे तेही वेगळं हे करायला पाहिजे. ई वेस्ट मानवी म्हणजे जर ते लोकांच्या हातात पडलं नाही तर तेही घातक आहे. आणि चौथी गोष्ट अशी की सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स यावर पहिल्यांदाच काहीतरी बोललं गेलं. आतापर्यंत या विषयावर बोललं गेलं नव्हतं, परंतु हा एक प्रचंड गंभीर प्रश्न निर्माण होतोय. कारण जसजशी तो वापरणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि तो एक हक्क पण आहे महिलांचा असं आपण समजतो, परंतु त्याचं त्याची विल्हेवाट कशी लावायची हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर या वेळेला पहिल्यांदाच बोललं गेलं, त्यामुळे मला असं वाटतं की ह्या नियमावलींचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मुख्य आणखीन एक गोष्ट ह्या नियमावलीची मला अशी वाटते की आतापर्यंत स्वच्छता अभियानाची जी घोषणा असते पहिल्यापासून, रेड्यूस म्हणजे कचरा कमी करा, कचऱ्याचा पुनरुपयोग करा, रियूज रिसायकल म्हणजे पुनर्चक्रांकन करा हा तिसरा त्यातला मुद्दा आहे. पण चौथा मुद्दा ह्याच्यात घातला गेला आहे, चौथा आर असं आपण म्हणूया तो म्हणजे जबाबदारी निभावा. तुम्ही आता तुमच्या वार्तापत्रात सांगितलं की नातं जबाबदारीचं असं कर्मचाऱ्यांना पुस्तिका देण्यात आली, ती शौचालयांबद्दल देण्यात आली. मला असं वाटतं की कचऱ्याबद्दल सुद्धा नागरिकांची, त्याच्यानंतर म्युन्सिपाल्टीची, कारण त्यांनी वेगळा केल्यावरच म्युन्सिपाल्टीनी तो वेगळा नेणं आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं हा हे होईल. पण आणखीन एक शेवटची गोष्ट यावेळेला अधोरेखित केली आहे, ती म्हणजे कचरा जे कचरा म्हणूया नको पण पॅकेजिंग करणारे किंवा उत्पादक जे आहेत त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले, त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. म्हणजे जबाबदारी पूर्वी फक्त म्युन्सिपाल्टीवर असायची, आता नागरिकांवर पण आली. कारण शेवटी असं आहे की तुमचा पैसा वाढला की कचरा वाढतो, आणि त्यामुळे तो कचरा जसा तुम्ही वाढवता त्यामुळे त्याच्यावरचं जे त्याच्यामुळे जे प्रदूषण होतं त्याची पण जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे ह्या जबाबदाऱ्या आता एकाच फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेवर नसून त्या सगळ्यांवर टाकण्यात आले. आणि ठळक बाबी काय सांगू शकाल या नियमावलीमधल्या अगदी थोडं? त्या अशा आहेत की सुरुवातीला हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेनी ते करायचं काम होतं, पण आता जवळजवळ विमानतळ असू देत किंवा अगदी सीप सारखे जे म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आहेत ते, किंवा तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आता ही नियमावली पाळावी लागणार. नाही तर ते त्याच्यातनं निसटायचे की ही म्युन्सिपाल्टीची जबाबदारी आहे, किंवा म्युन्सिपाल्टी पण म्हणायची आमची जबाबदारी नाही, हे त्यांची जबाबदारी. पण आता ही जबाबदारी ही व्यवस्थित सांगण्यात आली की यांची जबाबदारी आहे म्हणून. अच्छा. आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी कोणावरती टाकली? स्वच्छता राखण्याची जबाबदारी सगळ्यांवर टाकली, म्हणजे ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे खरं. म्हणजे आता उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी आपण कचरा करतो तर तेव्हा आपल्याला असंच वाटतं की ही काय जबाबदारी म्युन्सिपाल्टीची, आम्ही कशाला करू, आम्ही फक्त कचरा टाकू. आणि मग आपण असंही म्हणतो म्हणजे त्या अर्थी ती जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर पण आहे, कारण तो कचरा कुठे टाकायचा याच्यासाठी डबे किंवा जी काही सोय आहे ती उपलब्ध करून देणं आणि तो वेगळा उचलणं. म्हणजे अनेक नागरिकांची अशी तक्रार असते की आम्ही खूप वेगळा केला पण म्युन्सिपाल्टीने एकत्र केला किंवा आमच्या झाडूवाल्याने एकत्र केला. मला असं वाटतं की या नियमांचं जे प्रशिक्षण आहे ते केवळ वरच्या लेवलला अधिकारी वर्गाला न देता जे ह्याच्यामध्ये काम करतात त्या सर्व लोकांना हे प्रशिक्षण दिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ कचरा वेचकांच्या बद्दल त्यांच्याबद्दल मी काम करतो, पण त्या तो कचरा वेगळा करण्याचं काम करतात आणि त्यांना प्रशिक्षण न देता सुद्धा ते बरोबर त्या गोष्टी उचलतात, कारण त्याच्यावर त्यांचं
उपजीविका अवलंबून असते त्यांची, त्यामुळे ते तर बरोबर उचलतात, पण हेच प्रशिक्षण तो सगळा का उचलायचा आणि तो सगळा वेगळा का ठेवायचा आणि वेगळा का उचलायचा आणि त्याच्यावर मग तो प्रक्रियेसाठी कसा पाठवायचा, म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हजारो कारखाने आहेत जे ह्या कोरड्या कचऱ्याचा उपयोग करून नवीन वस्तू बनवतात रिसायकल, तर अशा कारखान्यांचा कच्चा माल हा या कचऱ्यातनं निर्माण होतो. म्हणजे थोडक्यात कचरा ही आतापर्यंत जी समस्या मानली जात होती ती संधी म्हणून जर का संधी आहे ती आणि त्याचं संपत्तीत रूपांतर करता येतं. कारण तुम्ही जर कंपोस्ट केलं, खत केलं, तर आपल्या देशाला इतकी खताची गरज आहे. खरं म्हणजे शहरांमध्ये आपण ग्रामीण भागात नाही एवढा फळं भाजीपाला प्रचंड प्रमाणात हे सगळं आणतो आपण निसर्गाकडनं घेऊन, आणि प्रत्यक्षात आपण मात्र निसर्गाला ते कचऱ्याच्या रूपात परत देतो. त्याऐवजी त्याचं खत बायोगॅस हे केलं तर निसर्गाला सुद्धा आपण ते चांगल्या पद्धतीने परत देऊ शकतो. तेही केलं आणि घरोघरी जो कचरा निर्माण होतो किंवा सार्वजनिक स्थळांवरती पर्यटन स्थळ म्हणा किंवा तिकडे जो कचरा निर्माण होतो त्याच्या विल्हेवाटीबद्दल काय सांगितलं गेलंय? मुळात पर्यटन स्थळांना याच्यात घेतलं गेलंय आधी, ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे इथे हे सांगितलं गेलं, आता उदाहरणार्थ काही म्हणजे हिमाचल प्रदेश वगैरे मध्ये 40 मायक्रॉनच्या कॅरी बॅग्सवर किंवा याच्यावर बंदी आहे ऑलरेडी. अशा प्रकारची जे नियम आहेत ते त्या धार्मिक स्थळांनी आणले पाहिजेत. बरोबर. पण समजा तुम्ही पाण्याची बाटली नाही आणून दिली तर पाण्याची व्यवस्थित सोय पण केली पाहिजे. मग तुम्ही असं म्हणू शकता की तुमचं भांडं घेऊन तुम्ही पाणी घ्या, पण स्वच्छ पाण्याची सोय करणं हे पण काम आहे ना तिथे. तर अशा ऍक्च्युली सार्वजनिक स्थळांबद्दल जेव्हा आपण म्हणतो तर सार्वजनिक स्थळं म्हणजे केवळ पर्यटन स्थळं नाहीत, तर इव्हन आपल्या गावातला चौक असू देत किंवा मीटिंगची बैठकीची जागा असू दे, मैदान असू दे, सार्वजनिक स्वच्छ शौचालय त्याच्या बाजूबाजूची जागा असू दे, सगळ्या स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. आणि या सगळ्यासाठी कडक नियम असण्याची गरज आहे. कारण असं की उदाहरणार्थ शौचालय आहे स्त्रियांसाठीचं आहे, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन ठेवण्यासाठी बादलीच ठेवली नाही तर ते कुठे टाकणार? मग ते तसंच फेकलं जातं की आता खिडकीच्या मागे टाकलं जातं. त्यामुळे हे जे नियम आहेत ते सगळे मुळापासून समजून घेऊन प्रत्येकाने आपापल्या जागी आपण कशी स्वच्छता करू शकू, कसा कोरडा आणि वेगळा कचरा ठेवू शकू हे बघितलं पाहिजे आणि नियम नीट समजून घेतले पाहिजे. आता तुम्ही कचरा वेचकांचा जो उल्लेख केलेला होता त्याच्यावर मला विचारायचं होतं की कचरा वेचकांमध्ये जास्तीत जास्त महिला आहेत, त्यासाठी तुमची स्त्रीमुक्ती संघटना खूप झगडत असते, झटत असते, ते थोडक्यात काय सांगाल, कशा प्रकारचं तुमचं कार्य आहे? एक तर मला ह्या नवीन नियमावलीशी पण हे जोडून घ्यायचं आहे, कारण या नवीन नियमावलीमध्ये पहिल्यांदाच कचरा वेचकांना ओळख देण्यात आली, त्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे, त्यांच्या संस्थांना ज्या शेड्स आहेत म्हणजे ज्या जिथे कचरा वेगळा केला जातो अशी जी गोदाम असतील ती त्यांना चालवायला दिली पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना सामावून घेतलं पाहिजे मुळात. कारण गरीब लोकांसाठी काम करणं हे पण महानगरपालिकेचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं कर्तव्य आहे, आणि याच्यामध्ये सगळे गरीबच लोक आहेत ना, तर कोणी दुसऱ्याच्या घाणीत हात घालणार नाही. तर ह्या दृष्टीने नियमावली ही ह्याच्यामध्ये चांगलं आहे हे, आणि मला त्यामुळे आम्ही तर त्याचं स्वागतच करतो. आम्ही त्यांना प्रशिक्षण देणं म्हणजे खत करण्याचं प्रशिक्षण देणं, बायोगॅस चालवण्याचं प्रशिक्षण देणं, म्हणजे त्यांना एक आपण इंग्रजीमध्ये ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो, नवीन प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना कसं सामावून घेता येईल याचा आम्ही सतत विचार करत असतो. मुख्य आमचं हे आहे की त्यांची पुढची पिढी कचरा वेचक होऊ नये, कारण जेव्हा जर शहर स्वच्छ झालं आणि रस्त्यात कचरा पडला नाही आणि यांना सामावूनही घेतलं नाही तर हे सगळे लोक बेकार होणार आहेत. आणि असे थोडे थोडके नाहीत, 1% लोकसंख्येच्या कचऱ्यामध्ये काम करतात, तर त्यामुळे या सगळ्यांना सामावून घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं पण आवश्यक आहे आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन ती मुलं वेगळे आणखीन काही कौशल्य शिकतील हे बघणं आवश्यक आहे. कारण आतापर्यंत त्या स्वतःही निरक्षर आणि मुलंही शाळेत जात नाहीत अशी स्थिती वेगळं आणि आरोग्याचं शिबिर सुद्धा त्यांचं घेणं आवश्यक आहे. ते अत्यंत घाणीत काम करतात. खूप वेगळं आणि अनोखं कार्य करते तुमची स्त्रीमुक्ती संघटना. धन्यवाद ज्योतिजी, तुम्ही आज इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल. म्हणजे आता तुम्ही देखील स्वतः किंवा एखादी सामाजिक संस्था तुमच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम किंवा स्वच्छता कार्य करत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही त्याचा समावेश आमच्या या वार्तापत्रामध्ये नक्कीच करू. आमचा पत्ता लिहून घ्या, निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी 400030. पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ विद्यालयांना पुरस्कारानं गौरवलं जाणार, पुरस्कार पटकावण्यासाठी हँडवॉश स्टेशन असणं बंधनकारक. बीड जिल्ह्यामध्ये हगणदारी मुक्त मोहीम गतिमान करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं नातं जबाबदारीचं या उपक्रमाअंतर्गत
सेल्फी विथ टॉयलेट मोहीम राबवणार. पालघर जिल्हा मार्च 2017 पर्यंत हगणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट. आणि धुळे महानगरपालिकेतर्फे धुळे शहरामध्ये राबवलं स्वच्छता अभियान. स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढल्या रविवारी सकाळी 9 वाजता. We'll be right back.